सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड मिरज। परशुराम कोकण दिंडी सध्या अडचणीत आले। पंढरपुरातील कोकण मठ वारकऱ्यांचा की व्यावसायिकांचा हा प्रश्न सध्या उभा आहे। परशुराम कोकण दिंडी सध्या अडचणीत आले, कारण पंढरपुरात गेल्यावर कोकणातील वारकऱ्यांना राहण्यासाठी कोकण मठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मठात वारकऱ्यांना राहण्यासाठी जागा मिळत नाही, कारण इथल्या ट्रस्टीमुळे वारकऱ्यांना न्याय मिळत नाहीये। 1851 पासून कार्यरत असलेल्या दिंडीने कोकणातील वारकऱ्यांनी आपल्या वारकऱ्यांच्या राहण्यासाठी या ठिकाणी सोय नसल्याने स्वतः पैसे काढून 1968 साली पंढरपूर येथे काळा मारुती परिसरात वाड्यासाठी म्हणजेच मठासाठी जागा खरेदी करून दिली होती, पण आत्ता ती सुद्धा राहिली नाही। आपल्याच लोकांनी पैशांसाठी घात केला असे वारकरी म्हणत आहेत। 1968 साली घेतलेली जागा, त्यानंतर वाढलेला वारकरी समाज यांचा विचार करून 2005 साली इमारतीत रूपांतर केलं, त्यानंतर विश्वस्त मंडळांची स्थापनाही करण्यात आली। अधिक त्यांच्याबरोबर असणाऱ्या सहकार्याने अशी मिळून ती जागा घेतली आणि त्या जागेमध्ये तंबू लावून ती निवास करायला लागली। आणि असं करत असता समाज वाढला। समाज वाढल्यावर त्यांना असं वाटलं की आपण याचं इमारतीत रूपांतर करूया। मग इमारतीत रूपांतर करताना 2005 साल उजळलं, तोपर्यंत 2005 सालला त्यांनी ती इमारतीचं यशस्वी झाले आणि ती सगळी धुरा त्यावेळची विश्वनाथ त्यांना मदत करणारे त्या वारकरी संप्रदायाला विश्वनाथ शेठ रेड्डी, मग त्यांनी संपूर्ण ह्याची धुरा त्यांच्या ताब्यात दिली आणि त्यांना जे जे हवे होते ते ट्रस्टी, त्याच्यामध्ये शिवाजी महाराज पण होते शिर्के ट्रस्टी, तिथपासून ही आणि असं चालत असताना ह्यांच्यात मतभेदाला सुरुवात झाली। वारकऱ्यांच्या कुठं सोयी सुविधा अपुऱ्या पडायला लागल्या। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।